नमस्कार काव्यगुंजनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आणि तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद आयुष्याच्या एका विशिष्ट वर्णावर पोहोचल्यानंतर आपल्या मनाला खूप प्रश्न पडतात बरंच काही आपल्या उंजळीतून निष्ठून गेलेलं आहे याची खंतही कायम सलत राहते असेच मनोगत व्यक्त करून त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणारी माझी आजची कविता प्रारंभ उत्तरार्धाचा उंच उंच आकाशी उडायचं होतं घ्यायची होती भरारी पण पंखात बळ कधी आलंच नाही बोलायचं होतं गायचं होतं सांगायचंही होतं खूप काही पण शब्दांना धार कधी आलीच नाही काहीतरी सुटलं होतं कुठेतरी पोहोचायचं होतं पण पायात जोर कधी आलाच नाही लिहायचं होतं लढायचं होतं काहीतरी करून दाखवायचं होतं पण हातात ते कर्तृत्व कधी आलंच नाही खूप होत्या आशा आकांक्षा स्वप्नेही होती मोठी मोठी मग का मी प्रयत्न केलेच नाही आभाळ तर मोकळंच होतं बंधनेही नव्हती कुणाची पण का मी झेप घेतली नाही प्रश्न तर खूप आहेत पण उत्तर मात्र मिळणार नाही आणि उत्तरं मिळूनही भूतकाळ तर काही बदलणार नाही आता सोनेरी भविष्य खुनावत आहे वेळ अजूनही गेलेली नाही स्वप्नांचं बीज आजही तसंच आहे मीही अजून खचलेली नाही सूर्य मावळतीला कल्लाय थोडा पण अजून अंधार झालेला नाही नव्याने सुरुवात करून तर पाहूया कारण आयुष्याचा खेळ अजून संपलेला नाही आयुष्याचा खेळ अजून संपलेला नाही धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी Sakari, sakari.